श्रीजी होम्स मध्ये आलेले पैसे हे शेलपणीतून आलेले आहेत। हे पैसे बेनामी ईडी आणि आयटी अधिकाऱ्यांशी चर्चा केली। बेनामी संपत्ती घोषित करून श्रीजी हाऊस बांधण्यात आलंय। ती संपत्ती अटॅक करण्यास सांगितलं आहे। श्रीजी होम्सचा खरा मालक कोण हे लपवण्यासाठी लेअर तयार करण्यात आल्या। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडी नेड कारवाई करावी असं आश्वासन दिलंय। आदित्य ठाकरेंचा 7 कोटींचा कोमो स्टॉक एक्सचेंजचा घोटाळा आहे। संजय राऊत हे बोलवते धनी, उद्धव ठाकरे हे मास्टर माइंड। माझ्यावर पीएपी लाटल्याचा आरोप केला, एकही आरोप सिद्ध झाला नाही। किरीट सोमय्या, मेधा सोमय्या, नाल सोमय्या यांना फसवण्याचा प्रयत्न केलाय, एकही पुरावा दिला नाहीये। काल ट्विट केला 100 कोटींचा घोटाळा, सामनात बातमी दिली की 3 कोटींचा घोटाळा उद्धव ठाकरेंनी चौकशीचे आदेश दिले। 2001चा प्रकल्प होता, जागा मनपाची केंद्र सरकारने दिला होता। मीरा माहिंदरने राबवलेला MMRDA ने परवानगी दिली, कांदळवनात शौचालय बांधण्याचा आरोप खोटा। मी जेवढे घोटाळे काढले सगळे पुरावे दिले। उद्धव ठाकरे, हिम्मत असेल तर माझ्याशी आमने सामने चर्चा करा, माझा चॅलेंज आहे। मला कोण पैसे आणणारा कोण हे लपवण्यासाठी ठाकरे परिवाराने जी लेअर उभ्या केल्या, मनी लॉन्ड्रिंग केलाय, यशवंत जाधव प्रमाणे मनी लॉन्ड्रिंगच्या अंतर्गत ईडी ने कारवाई करावी। दोन्ही एजन्सीजनी मला आश्वासन दिलंय की निश्चितपणे मी दिलेल्या माहिती तक्रारीच्या आधारावर ते चौकशी करून योग्य कारवाई करणार। अडचणी वाढणार ठाकरे साहेबांनी बघावं ना, देवण्याची 7.5 कोटीची प्रॉपर्टी डेट झालेली आहे। आदित्य ठाकरेचा 7 कोटीचा मनी लॉन्ड्रिंगचा कोमो स्टॉकचं बाहेर आलेला आहे। आता तिसरे 29.5 कोटीचं जे आहे हे बाहेर येत आहे, तर ठाकरे परिवाराचं काय आहे? उद्धव ठाकरेचा माहीत, आणि म्हणूनच उद्धव ठाकरे गेले 4 महिन्यापासून मी क्षमा मागतो, संजय राऊत हे शिवसेनेचे प्रवक्ते आहे, बोलवतात धनी हे उद्धव ठाकरे साहेब आहे। म्हणून उद्धव ठाकरेजींनी काय केलं मी तो वाचून दाखवतो। 7,500 कोटी रुपये किरीट तुम्हाला ढापले अमित शहांना दिले। बोल बच्चन, बोलायचं नागरिकांवर वार करायचं आणि पळून जायचं का? काय झालं पुढे? काय केलं ठाकरे साहेब तुम्ही? आता आरोपबाजी करणार? पालघरचा जमिनीत तुम्ही यांचा 260 कोटी ईडीनी टाकले, कुठे गेली तुमची पोलीस, EOW, SIT, CIT? तुम्ही निलम नील तोमय्या आता कमी कंपनीत राकेश वाधवान पार्टनर, कुठे गेली तुमची पोलीस? राजीनामा दिला पळून गेले ते कमिशनर, तोडून गेले। आपण सांगितलं 426 कोटी टाकल्या, आपण सांगितलं जूचा 100 कोटीचा प्रकल्पात 15 कोटी रुपये आले किरीट तोमय्यांना गेले। तुम्ही सांगितलं की HDIL PNC बँक आणि सगळं नातं आहे, पार्टनर आहे, काय झालं या सगळ्या आरोपांचा? दर आठवड्याला तुमचा घोटाळा बाहेर पडला की तुम्ही आरोप करतात, हे उद्धव ठाकरे आरोप करतायत संजय राऊतच्या। तुम्ही प्रधानमंत्रीला पत्र लिहिलं की 4 ED ऑफिसर आणि किरीट सोमय्या, काय झालं त्या तुमच्या SIT चा? 3.5 महिने झाले। म्हणून उद्धव ठाकरे संजय राऊतच्या मार्फत पवईचा एसआरएमने 433 PFP किरीट तुम्ही लागले, एक पण एक कागद नाही देऊ शकले ठाकरे साहेब।